याद है? हाँ क्या? पनौती, 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 वो अच्छा भला, अच्छा भला वहां पे, अच्छा भला हमारे लड़के वहां पे वर्ल्ड कप जीत जाते, वो वहां पे पनौती हरवा दिया। टीवी वाले ये नहीं कहेंगे, टीवी वाले ये नहीं कहेंगे, मगर जनता जानती है। राहुल गांधी जी ने राजस्थान मध्ये भाषण देत असताना काही तरुणांनी तिकडून आवाज मारला की क्रिकेट मॅचच्या आधारावर पनौती हा शब्द एक मोठा प्रसिद्धी झाला। वर्ल्ड कपचं क्रिकेटचा जो मॅच होता त्याच्यामध्ये भारताची टीम त्याच्यामध्ये हारली, हारल्यानंतर जे सोशल मीडियावर पनौती हा शब्द जो प्रसिद्ध झाला त्या पनौती शब्दाच्या आधारावरच काही मुलं पनौती पनौती असं बोलायला लागले। आणि म्हणून राहुलजींनी त्या लाईनला की हमारे इंडिया के बच्चे जीत जाते थे लेकिन पनौती के वजह से ये सब प्रॉब्लेम हुआ, अशा पदीचं वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे। आता ह्या वक्तव्याला कुठल्या नरेंद्र मोदीचं नावच घेतलं नाही। आता नरेंद्र मोदीचं नाव न घेता पनौती हा शब्द वापरला तर पनौती वाजला म्हणजे नरेंद्र मोदींचा अपमान केला असं बीजेपी आज बोलते आहे। तर मग भारताची आपण जिंकलेली मॅच का हरलो याच्यावरती एक आत्मपरीक्षण व्हायला पाहिजे ना। आणि सोशल मीडियावर सगळीकडे पनौती हा शब्द जेव्हा पुढे येतो आहे तर याचा अर्थ असं समजला पाहिजे की सगळ्या ठिकाणी आम्हीच आहोत, आमचीच पनौती आहे असं म्हणणारं काही नेतृत्व जेव्हा उभं होतं त्याबद्दलचं सार्वजनिक जे मत लोकांचं होतं त्या मताला राहुलजींनी मांडलेलं आहे। कुणाचं नाव त्या ठिकाणी घेतलेलं नाही पण भाजपला एवढं का झोंबावं हे काही कळायला कारण नाही। नानाभाऊ यालाच जरुरी प्रश्न आहे की हे सगळं राजकारण या विषयावरून होत आहे, एक खेळाडू म्हणून जय पराजय जेव्हा होतो तेव्हा त्यांच्या मानसिकतेवर परिणाम होत नाही का? ते त्यांच्या परफॉर्मन्सवर तिथपर्यंत पोहोचले नाही का? किंवा पनौती असो किंवा नसो खेळाडूंच्या बिलकुल निश्चितपणे झाला। आपण पाहिलं असेल तुम्ही त्या दिवशी ज्या दिवशी मॅच आपलं वर्ल्ड कपचा फायनल मॅच होता त्या दिवशी प्रियंका गांधीजी असतील, राहुल गांधीजी असतील, यांनी ट्विट करून भारताची चमू जिंकली पाहिजे या पदीच्या शुभेच्छा त्यांना दिलेल्या होत्या। तुम्ही काढा त्या दिवसाचं ट्विट, तुम्हाला ते पाहायला मिळेल। देशवासियांनी सगळ्यांनीच भारतीय चमू जिंकेल अशा पदीच्या प्रार्थना पण केल्या। आपण पाहिलं की जेव्हा आपले तीन प्लेयर सुरुवातीलाच आऊट झालेत तर त्याच्यामध्ये काही प्लेयर तर रडायला लागले होते, आपण त्यांच्या डोळ्यातलं पण अश्रू पाहिलेले आहेत। पण ज्या पद्धतीनं या खेळामध्ये राजकारण निर्माण करण्याचं काम सुरू झालेलं आहे त्याचा परिणाम निश्चितपणे खेळाडूवर झालेलाच आहे। देशवासियांच्या भावना पण याच्यामध्ये दुखवल्या गेलेल्या आहेत आणि म्हणून सोशल मीडिया आपण पाहिला त्या रात्रीपासून त्याच्या दोन तीन दिवसापासून आजही सोशल मीडियावर तेच चाललेलं आहे। तर हे जे आहे जनभावना आहे याच्यामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण आणण्याचा प्रयत्न केला आणि सर्वेसर्वा मीच आहो असं दाखवण्याचा जेव्हा प्रयत्न होतो आणि खेळाडू हा बिचारा तो आपली मेहनत कष्ट करून देशासाठी खेळतो आणि तो कसा साईडमध्ये पडतो हे दुःख तर खेळाडूमध्ये आहेच, आम्ही खेळाडूंच्या बरोबर आहोत आणि त्याच्यामुळे त्यांच्या भावना काँग्रेसला। आणि एक गोष्ट आपण पाहिलं असेल की या 10 वर्षामध्ये तर 10 वर्षच पकडू की जेवढे वर्ल्ड कप झालेत त्याच्यामध्ये भारत जिंकला का? काँग्रेसच्या काळात जिंकत होतो आपण, मी त्याला काँग्रेस भाजप जोडत नाही आहे पण एक गोष्ट समजलं पाहिजे की कुठं तर कुठं खेळामध्ये राजकारण आलेलं आहे आणि त्याचा परिणाम आपण वर्ल्ड कपला सातत्यानं मागं पडतो आहे हे तुम्हाला अनेक पुराव्यांनिशी सांगता येईल। आणि म्हणून खेळामध्ये राजकारण येऊ देऊ नका, आमच्या काळात जिंकत होते हे मी सांगायचं कारण नाही, कारण की आम्ही खेळामध्ये राजकारण आणलं नव्हतं आणि त्याचाच परिणाम की खेळाडू आपल्या हिमतीनं खेळायचा आणि त्या पद्धतीनं देशासाठी खेळायचा आणि देशासाठी तो वर्ल्ड कप जिंकून आणायचा हे आपण नेहमी पाहिलेलं आहे।